त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे त्याला आणि त्यांनी त्याच्याबद्दल प्रयत्न करू नये. महत्त्वाचा मुद्दा काय, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आणि आदर आहेच, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, पण त्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्य आज धोक्यात आल्यानंतर ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून हा आता पाचगडपणा जो आहे ना तो त्यांनी बंद करावा. पहिलं आपल्या आपल्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्य लढ्याचं योगदान काय ते सांगावं आणि मग आम्हाला प्रश्न विचारावा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की महाराष्ट्रातले उद्योग हे केंद्र सरकारने, असं तेच सांगतात सगळेजण, आता ती एक जनभावना झालेली आहे की केंद्र सरकारने वळवले, म्हणजे केंद्र सरकारचा काही अधिकार असतो, मग त्यांचंच केंद्र सरकार असताना आमच्या आमच्या पाठिंब्याने ते दोनदा निवडून आलेले आहेत. 8 वर्ष होऊन गेली, भारतरत्न देण्याचा अधिकार हा पूर्णपणे पंतप्रधानांचा आहे. 8 वर्ष त्यांना भारतरत्न, तुम्ही स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न का नाही दिलं, तर नुसतं तुम्ही नुसतं आपल्याचे उघाड्यात बसणार. पहिल्यांदा स्वातंत्र्यवीरांच्या विचारांसारखं तुम्ही वागायला शिका. आज सिंधूपर्यंत जो देश आपला एकत्र आहे त्याच्यात मी जे दसरा मेळाव्यात म्हटलं होतं की ते पाकिस्तान घ्यायचा वगैरे भाग हा मुद्दा वेगळा, परंतु पाक व्याप्त काश्मीरमधली 1 इंच जमीन सुद्धा तुम्ही आणू शकलेली नाही. तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न विचारण्याचं धाडस करून मी आता सांगितलं म्हणून मी एका सातत्यात बोलत राहू. राहुल गांधींकडनं स्पेसिफिक महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर, हे चुकच आहे. त्याबद्दल तुमची काय भूमिका? मी पुन्हा पुन्हा सांगतोय की परत एकदा सांगतो की जे राहुल गांधी बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतीव आदर आणि प्रेम निष्ठा आहेतच, पण ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, अतीव हाल अपेष्टा सोसल्या, तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याची आज गरज आहे. म्हणून काँग्रेसच काय, जर मी असं विचारतो स्वातंत्र्यवीरांबद्दल राहुल गांधी काहीतरी बोलले म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, मग मी विधानसभेत सुद्धा त्यांना विचारलं होतं, PDF बरोबर तुम्ही मांडीला बसला तर ते काय देशप्रेमी आहे? भारत माता की जय बोलते, मुक्ती मोहम्मद सईद जी आहे ते भारत माता की जय बोलते, वंदे मातरम बोलते, मग त्यांच्यावर तुम्ही पाठ मांडला होता तो कसा काय चालला? त्याच्यामुळे भूमिकांबद्दल आम्हाला विचारण्याच्या आधी तुमचं आधी पूर्ण कुंडली काढा, जन्मापासूनचा आत्तापर्यंतचा आढावा घ्या, स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेमके तुमचे कोण होते का, मग जर होतात तर मग त्यावेळेला निजाम किंवा रजाकार हे हिंदूंवरती अत्याचार करताना त्यांच्यावरती त्यांचे प्रतिकार करण्यासाठी किती होते तुमचे, मला जो काय आकडा मिळेल तो 1,00,000 होते, पण यांचे किती होते, मग तेव्हा का नाही या सगळ्या गोष्टी केल्या? हा भाग सगळा वेगळा आहे, पण त्याच्या टप्प्यात जाऊन लोकांना संभ्रमित करण्याच्याऐवजी परत परत मी सांगेन, स्वातंत्र्यवीरांनी आणि त्यांच्याबरोबर अनेक क्रांतीवीरांनी जे बलिदान करून आणि जो त्याग आणि हालअपेष्टा सोसून